नमस्कार मित्रांनो, रात्रीची नगरी या सत्यकथेच्या चॅनलमध्ये मी राजेश पाटील आपले मनापासून स्वागत करतो. आपल्या सत्यकथेच्या चॅनलला आपण आतापर्यंत भरभरून प्रेम दिलेलं आहे, ते आता आपणास दिसून येतच आहे. त्याबद्दल आपले मानावे तेवढे आभार कमीच आहेत. मी आज तुम्हाला सुनीतासोबत सुहागरात कशी मनवली त्याबद्दलची कथा सांगणार आहे. माझी मोठी अत्त्या गुलाबो, तिची मुलगी सुनीता, तिच्यासोबत मी रात्री त्या दिवशी संभोग केलेला होता. इथपर्यंत आपण गोष्ट ऐकली होती, आता त्यानंतर पुढील भाग चालू आहे. कॉलेजला सुट्ट्या लागल्यामुळे माझ्या आत्याची मुलगी सुनीता आता माझ्यासोबत माझ्या गावाकडे येणार होती. मी तिला आणायसाठी नागपूरला आलेलो होतो. नागपूरला मी आता 3 ते 4 दिवस राहणार होतो. त्यानंतर मी तिला घेऊन माझ्या गावाकडे परत यायचं ठरलं होतं. ज्या दिवशी मी सुनीताच्या घरी पोहोचलो त्या दिवशी त्या रात्रीच्याला आमच्या दोघांमध्ये सर्वसाधारणपणे नॉर्मल सहजीवी झाली होती. मी तिच्या बॉडीची काही प्रमाणात मजा घेतलेली होती. तिनेसुद्धा मला हवा तसा प्रतिसाद दिलेला होता. त्यानंतर संध्याकाळी आमचा गेम संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी दिवस उजळला. अगोदरचा कार्यक्रम कसा झाला हे कथेच्या तुम्हाला अगोदरच्या भागामध्ये मी सांगितलेलं आहे. पण जर ती कथा वाचली ऐकलेली नसेल तर ती कथा आपण चॅनलच्या पेजवर जाऊन ऐकू शकता. मित्रांनो, मी बोलत असताना बऱ्याच वेळा माझे शब्द अडखळतात, कारण ही माझी कथा सांगण्याची पहिलीच वेळ असल्यामुळे थोडासा प्रॉब्लेम येत आहे. थोडं समजून घ्यायचा प्रयत्न करा. माझ्या संपूर्ण कथा सत्यकथा असल्यामुळे कुठे लिखित स्वरूपात नसतात, त्यामुळे माझ्या बोलण्यामध्ये थोडासा अडथळा निर्माण होतो. त्या दिवशी रात्री मी व सुनीताने दोघांनी पण झवाझवी केली होती. मी तिचं शरीर एकदम कचकटून झवून काढलं होतं. त्यानंतर माझी गुलाब आत्या तिला म्हणजे सुनीताला काही साहित्य घेऊन देण्यासाठी ती व तिचा नवरा म्हणजे माझे मामा दोघे पण बाजारात निघून गेले. ते दोघे बाजारात निघून गेल्यानंतर जाताना त्यांनी सांगितलं की आम्हाला बाजारातून जाण्याला जवळजवळ 4 ते 5 तास लागणार आहेत. बाजारातील खरेदी आहे, तसेच घरातील काही राशन पाणी आणायचे आहे, त्यामुळे आम्हाला वेळ लागणार आहे. तुम्ही दोघेजण जेवण करा, त्यानंतर तुम्ही काही वेळ आराम करा, आम्हाला यायला वेळ लागेल. मग त्यांच्या सांगण्यावरून आम्ही ठीक आहे म्हणून आम्ही दोघेजण घरामध्ये बसलो. आता घरामध्ये मी आणि सुनीता आमच्या दोघांशिवाय तिसरं कोणीच नव्हतं. आम्ही दोघेजण असल्यामुळे आमच्या दोघांमध्ये आता खुलेपणाने आम्हा दोघांना बोलता येत होतं. आम्हाला कोणाची अडचण नव्हती. आम्ही स्पष्टपणे एकमेकाचे विचार एकमेकासमोर मांडायला मोकळे होतो. आज सुनीताने तिच्या अंगावर एकदम लाल भडक रंगाचा ड्रेस घातलेला होता. ती लाल रंगामध्ये एकदम दुलनसारखी सजून नटून दिसत होती. अगोदरच ती रूपाने खूप सुंदर असल्यामुळे आणि अंगावर आता लाल रंगाचा ड्रेस असल्यामुळे तिच्या अंगावर चुनरी चोळी अशा प्रकारचा ड्रेस होता. तो लाल रंगाचा असल्यामुळे ती आणखीनच तिचं सौंदर्य एकदम उठून दिसत होतं, जसं की ती नवरी आहे असंच वाटत होतं. मग मी तिला म्हणालो, सुनीता तू आज खूपच सुंदर दिसतेस ग. तेव्हा ती म्हणाली, आत्ता दिसतेस म्हणजे अगोदर दिसत नव्हते का? तेव्हा मी म्हणालो, नाही ग, तू मुळातच सुंदर आहेस, परंतु आज जो तू ड्रेस घातलेला आहेस ना, त्या ड्रेसमुळे तुझं सौंदर्य खूपच खुलून दिसत आहे. तू मला आज खूप आवडत आहेस. तेव्हा ती म्हणाली, तुला मी रात्री आवडत नव्हते का? किंवा मी तुला काल आवडले नव्हते का? तेव्हा मी हसलो व म्हणालो, तसं नाही ग, मी तुला पहिल्या क्षणापासून तू मला आवडत होतीस, परंतु या ड्रेसमध्ये तुझं यौवन खूपच उठावून दिसत आहे असं मला म्हणायचं आहे. मग ती काही न बोलता स्मितपणे हसू लागली. ती हसत असल्याचं पाहून मी पण हसू लागलो. तेव्हा ती म्हणाली, मग काय इरादा आहे जनाब? तेव्हा मी म्हणालो, इरादा तर खूप मोठा आहे, परंतु तुझी संमती पाहिजे. तेव्हा ती मला म्हणाली, आता एवढं काही मी तुला दिलं आहे, आता संमतीची आणखीन काय गरज आहे? काय पाहिजे तुला सांग, तू जे मागशील ते द्यायला मी तयार आहे. तेव्हा मी तिला म्हणालो, मला तुझ्यासोबत सुहागरात मनवायचे आहे. तेव्हा ती म्हणाली, वेडाबिडा आहेस की काय? तू रात्री काय केलंस? आपण दोघांनी रात्री संपूर्ण रात्रभर संपूर्ण कपडे काढून संभोग केला, आता आणखीन तुला काय पाहिजे? सुहागरातीमध्ये वेगळं काय असतंय मला तर माहीत नाही, तू सांग. मग मित्रांनो, मी तिला म्हणालो, सुहागरात म्हणजे मी तुझ्या कपाळावर सिंदूर भरणार आहे, तुझी ओटी मी भरणार आहे. तेव्हा ती म्हणाली, बेडाबिडा आहेस की काय? असं काही करू नकोस. तू जर माझ्या कपाळावर सिंदूर भरलास तर तुला माझ्यासोबत लग्न करून घ्यावे लागेल. आणि ती हसू लागली. तिचा हसरा स्वभाव पाहून मलासुद्धा खूप मजा येत होती. मग मी म्हणालो, ठीक आहे, तर मग सुहागरात्र नाही तर मग सुहाग दिन तर म्हणू शकतो ना? तेव्हा ती म्हणाली, हो ना, तू म्हणू शकतोस. तुला जे पाहिजे ते तुझ्या मनाप्रमाणे म्हणू शकतो, तू घेऊ शकतोस. मी तुला कोणत्या गोष्टीमध्ये नाही असं म्हणलेलं नाही. तुला जे पाहिजे ते तू म्हणू शकतो, घे. मग साधारणतः सकाळी 10:30 सुमारास मी तिला घेऊन रूममध्ये गेलो. आम्ही दोघे रूममध्ये पोहोचल्यानंतर मी तिला उभाट्यानेच तिच्या गळ्याला मिठी मारली व तिच्या गळ्याला मिठी मारून मी माझे हात तिच्या पाठीवरून फिरवू लागलो. तीसुद्धा मला घट्ट बिलगली होती व मला म्हणाली, मला विसरून तर जाणार नाहीस ना? तेव्हा मी म्हणालो, नाही राणी, मी तुला कसं काय विसरून जाणार. तेव्हा ती मला म्हणाली, माझं नाव राणी नाही, सुनीता आहे. तेव्हा मी म्हणालो, हो ग, मला तुझं नाव माहीत आहे, परंतु मी तुला प्रेमानं राणी म्हणलो. तुला आवडत नसेल तर आता नाही म्हणणार. मग ती मला म्हणाली, असं काही नाही, तुला जे पाहिजे ते तू ज्या पाहिजे त्या नावाने तू मला बोलू शकतोस. आम्ही दोघे एकमेकाच्या गळाला गळ्यात गळा घालून किती वेळ थांबून होतो आम्हा दोघांना पण माहीत नाही. कसा वेळ जात होता ते पण आम्हाला समजत नव्हतं. बऱ्याच वेळ झाल्यानंतर मी माझी मिठी थोडीशी सैल केली व तिला थोडीशी लूज करून तिला फिरवून मी तिचे तोंड टेकपलीकडे केले व तिला आता मी माझ्या पाठीमागून
हत्तीच्या बॉलवर ठेवले व तिचे बॉल वरच्या बाजूने धरून हळूवारपणे कुस करू लागलो. तसंच काही वेळ जात होता. मला पाठीमागून तिचे बॉल दाबायला खूप मजा येत होती. तिला सुद्धा बॉल दाबून घ्यायला खूप मजा येत होती. मग हळूहळू तिने तिच्या टॉपची बटणे काढायला सुरुवात केली. तिच्या चुनरीचे बटन तिने स्वतः काढून टाकायला सुरुवात केल्यानंतर हळूवारपणे तिने तिचा एक बॉल बाहेर काढला व माझ्या मानेला धरून तिने मला खाली वाकवले व स्वतःच्या बॉलला तिने माझे तोंड लावले व म्हणाली, हळूवार चोख, रात्री तू खूप जोरात चावत होतास. तेव्हा मी तिला म्हणालो, मी तुला जोरात चावत होतो तर तुला सांगायला काय झालं होतं? तू मला अडवू पण शकली असतीस आणि थांबवू पण शकली असतीस. तेव्हा ती म्हणाली, नाही, मला खूप आवडत होतं. तू चावलेला मला थोडासा त्रास होत होता पण मजा पण भरपूर येत होती. त्यामुळे मी तुला अडवलं नाही आणि मी मिळालेल्या सुखाचा उपभोग करून घेत होते. तेव्हा आम्ही तिला म्हणालो, हो, तुला जर कधी माझ्यामुळे अडचण येत असेल तर तसं तू मला स्पष्ट सांगत जा. तू बोलल्याचं मला काही वाईट वाटणार नाही. परंतु ती म्हणाली, असं नाही नाही, असं काही नाही. तुला जे पाहिजे, जसं पाहिजे तसं तू मला घेत जा. मग लगेच ती मला म्हणाली, आपण गावाकडे गेल्यानंतर हा खेळ आपला तिकडे खेळायला मिळेल का? तेव्हा मी म्हणालो, हो, नक्की मिळेल. मग ती मला म्हणाली, त्या दिवशी तू दुपारी आपण दोघी बसलो असता ज्यावेळा काकूचा कॉल आला त्यावेळा त्या तुला काय म्हणत होत्या? तुझ्या सोट्याबद्दल तुला त्या काहीतरी विचारत होत्या. तेव्हा मी म्हणालो, नाही ग, जाऊ दे, तो विषय काही नाही. तेव्हा ती हट्टाला पेटली व म्हणाली, नाही नाही, त्या दिवशी मी जाऊ दिला होता परंतु तो विषय आता मी जाऊ देणार नाही. तुझ्या सोट्यावर त्यांचा काय अधिकार आहे? त्यांनी तुझ्या सोट्याबद्दल कसे काय चौकशी केली आणि तुझ्या सोट्याबद्दल त्या एवढ्या मोकळेपणाने कसे काय बोलत होत्या? तेव्हा आम्ही म्हणालो, आमच्या दोघांमध्ये खूप घट्ट मैत्री आहे, त्यामुळे त्या मला जे पाहिजे ते बोलतात आणि मी सुद्धा त्यांना जे पाहिजे ते बोलतो. आमच्यामध्ये खूप मोठी फ्रेंडशिप आहे. तेव्हा ती म्हणाली, फक्त फ्रेंडशिप आहे की आणखीन काही? फ्रेंडशिपमध्ये इथपर्यंत माणूस जात नसते. फ्रेंडशिप जर असेल तर ती तुझ्या लवड्यापर्यंत कशी काय गेली? एवढ्या मोठी आरवाच्या भाषेमध्ये त्या तुझ्यासोबत कशा काय बोलू शकतात? फ्रेंडशिप असेल तर बाकी काही बोललेलं ठीक होतं, परंतु ते डायरेक्ट लवडा असं म्हणत होत्या. त्यामुळे मी तुला वारंवार विचारते, काय आहे ते मला आत्ता सांगून टाक. तेव्हा मी तिला म्हणालो, सुनीता, तू काळजी करू नकोस. आपण गावाकडे गेलो की तुला सर्व काही माहीत होईल. तू आता मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करून घेऊत आपण. कशासाठी तू टाईम खराब करतेस? मग तेव्हा ती म्हणाली, ठीक आहे, तू जे म्हणतोस ते तुझं पण बरोबर आहे. गेल्यानंतर गावाकडे काय आहे काय नाही आणि तिचे म्हणणे पण बरोबरच होते, कारण जेव्हा आम्ही गावाकडे जाणार होतो तेव्हा तिथे काय घडणार होते ते सुनीताला 100% माहीत होणार होते. तेव्हा मी म्हणालो, तिथे जे होणार आहे ते तिथे तुला माहीत होईल. आता इथला जो कार्यक्रम आहे तो आपला कार्यक्रम ठरलेला आपण पार पाडून घेऊ. मग मी तिचा टॉप संपूर्णपणे तिच्या शरीरावर अलगत केला. आता तिचे दोन्ही उभारे माझ्या डोळ्यासमोर उघडेपणे नाचत होती. तिचे दोन गोल गोळे बघून माझ्या तोंडाला पाणी सुटत होते. रात्री उजेड असून सुद्धा मला एवढा स्पष्टपणे तिचे गोळे बघायला मिळत नव्हते, परंतु आता मात्र एकदम दिवसाच्या लख प्रकाशामध्ये तिचे दोन लोण्यासारखे गोळे माझ्या तोंडासमोर उभे होते. मग मी माझ्या तोंडात तिचा गोळा घेऊन हळूवारपणे चोखायला सुरुवात केली. अगदी रात्रीप्रमाणेच मी तिच्या गोळ्याला हळूवारपणे अधूनमधून चावत पण होतो. ही माझी सवय आहे. मी एखाद्या स्त्रीचे गोळे चोखत असताना अधूनमधून चावत असतो आणि ते तिला आवडत पण होतं. हळूवारपणे चावत असल्यामुळे ती एकदम मादक प्रकारामध्ये सुस्कार्या सोडत होती. तिच्या तोंडातून एकदम मादक आवाज येत होते. आह आह असं ती करत होती व मला म्हणत होती, हळू हळू जरा थोडंसं सांभाळून चाव, दात तुझा मला लागेल. परंतु मला त्याचं काही भान नव्हतं. ती मला काय बोलत आहे याच्याकडे माझं लक्ष नव्हतं. माझं संपूर्ण लक्ष फक्त माझ्या एकाग्रतेकडे लागून राहिलं होतं. मला फक्त तिला चुरगळायचं होतं. मग मी तिचे गोळे दाबत असताना हळूवारपणे आता तिच्या पोटावरून हात फिरू लागलो. तिच्या बेंबीसोबत मी खेळू लागलो. तिची खोलगट बेंबी मला रात्रीपेक्षा आता खूपच भारी वाटत होती. तिने खाली घातलेला लाल कलरचा जो पॅन्ट होता तो पॅन्ट मी लाल कलरचा काढून टाकला, त्यामुळे ती आता एकदम माझ्यासमोर पूर्णपणे उघडी होती. तिचं उघडं शरीर सूर्यप्रकाशामध्ये खूप चमकत होतं. आमच्या घरामध्ये मोठी खिडकी असल्यामुळे खिडकीतून उजेडात येत होता. आत आलेल्या सूर्यप्रकाशामुळे तिच्या शरीरावर पडून डायरेक्ट तो प्रकाश रिफ्लेक्ट होत होता, त्यामुळे तिचं शरीर आणखीनच जास्त चमकत होतं. तिचं उघडं शरीर मी संपूर्णपणे पाहून एकदम माझ्या मनामध्ये साठवून ठेवायचा प्रयत्न करत होतो. माझ्या डोळ्यामध्ये तिचं शरीर संपूर्ण साठलं जावं अशी माझी अपेक्षा होती. काही वेळ मी तिच्या शरीराचं निरीक्षण करीत असल्याचं पाहून ती मला म्हणाली, पुढे काही करणार आहेस की फक्त पाहतच बसणार आहेस? तेव्हा मी म्हणालो, पुढे काय असतंय तू सांग ना. तेव्हा ती म्हणाली, तूच म्हणलास ना आता सुहागरात करायची आहे. तेव्हा मी म्हणालो, अगं सुहागरात नाही, आता तर हा सुहाग दिन होत आहे. आणि आम्ही दोघे पण एकदाच खळखळून हसायला सुरुवात केलो. त्यानंतर मी हळूवारपणे माझे हात तिच्या मांडीवर घेऊन गेलो व मांडीवरून तिच्या माझे हाताचे दोन अंगठे फिरवू लागलो. तिच्या मांड्यांसोबत खेळत असतानाच मग मी तिला पलंगावर झोपवलो व आता मला तिच्या चिमणीसोबत खेळायचं होतं. मग मी तिच्या दोन्ही तंगड्या फाकवल्या व त्या दोन तंगड्यांच्या मधोमध मी जाऊन बसलो. मग मी हाताच्या एका बोटाने तिच्या चिमणीवर हळूहळू हाताचे बोट फिरवू लागलो, तिच्या चिमणीची मजा घेऊ लागलो. असं करत असतानाच मी माझ्या हाताचं मधलं बोट तिच्या चिमणीमध्ये घातलं. तिची फाक थोडीशी फाकून त्यामध्ये मी माझं एक बोट घालून ते बोट आत बाहेर करू लागलो. ते बोट आत बाहेर करत असतानाच हळूवारपणे पच पच असा आवाज येत होता. एकदम आवाज बारीक होता, परंतु मला मजा मात्र भरपूर येत होती. माझं बोट आत बाहेर करत असतानाच मी माझं एक बोट वरच्या बाजूनं
जसं मी काकूचा आणि स्वातीचा दाणा चोळला होता तशा प्रकारामध्ये मी आता सुनीताचा दाणासुद्धा खेळवू लागलो. सुनीताचा दाणा खेळवत असताना माझ्या बोटांना पण खूप मजा येत होती व माझ्या शरीरामध्ये एक वेगळा संचार तयार होत होता. काही वेळ मी माझं बोट तिच्या भोकात घालून आत बाहेर केल्यानंतर मग तिचं भोक एकदम पाजरू लागलं होतं. तेव्हा मी माझं बोट बाहेर काढलं व तिच्या गळ्याला मी परत मिठी मारली. तिच्या गळ्याला मिठी मारून परत मी माझं तोंड तिच्या तोंडात घातलं व माझी जीभ तिच्या तोंडामध्ये घातली. माझी जीभ तिच्या तोंडात घातली असता ती माझ्या जिभेला चोखू लागली. मलासुद्धा मजा येत होती तसं करताना. मग मी माझी जीभ बाहेर ओढून घेतली. माझी जीभ मी बाहेर काढली असता तिने लगेच तिची जीभ माझ्या तोंडामध्ये सारली. तिची जीभ आता हळूहळूपणे मी चावू लागलो. अधूनमधून मी तिच्या जिभेला चोखू लागलो. तिच्या जिभेला कसलीही चव नव्हती. तिची जीभ एकदम सपक साधी होती परंतु मला ते सुद्धा खूप भारी वाटत होतं. मग मी माझं तोंड बाजूला केलं व तिच्या गालावर मी आता हळूहळूपणे चावू लागलो. तिच्या दोन्ही गालांना मी चावून लाल लाल केलं होतं. मग मी तिचं तोंड सोडलं व परत तिच्या मोठ्या गोळ्यांकडे आलो. आता मी तिच्या एका गोळ्याला तोंडात घेऊन चोखू लागलो तर दुसऱ्या गोळ्याला एका हाताने जोरात प्रेस करू लागलो. तिच्या अस्तनांची बोंडस मी मुरगळून टाकू लागलो. एकदम जोर चुरक्यात दाबल्यामुळे तिची स्तनं आता लाल लाल दिसू लागली होती. तेव्हा म्हणाली, बस कर आता, ह्या खेळ बस झाला. आता तू माझ्या चिमणीची भूक भागव ना, तिला खूप भूक लागली आहे. मी तिला काहीच प्रत्युत्तर न देता मी माझी दाबादाबी चालूच ठेवली होती. तेव्हा ती म्हणाली, अरे किती वेळ चोळाचोळी करणार आहे, संपूर्ण लाल झाला आहे. आता मला त्रास होतोय, मला खूप ओहोर होते, थोडंसं तू कर ना, खाली पण खालचं पण विचार कर. तरी पण मी तिला प्रतिसाद देत नाही. हे पाहून तिने माझा लांबडा सोटा काढून घेतला व तिने माझा सोटा स्वतःच्या भोकावर ठेवून ती स्वतःच खालून झटका देऊ लागली. तिने माझा सोटा संपूर्णपणे स्वतःच्या भोकामध्ये घालून घेतला होता. मी तिच्या बॉलवर तुटून पडलो आहे. हे तिला आवडलं होतं की नाही मला माहीत नाही, परंतु तिनं मला आता आडवं केलं. मला ती तिनं उतानी पाडलं आणि माझ्या सोट्यावर बसून ती खालीवर करून स्वतः मजा घेऊ लागली. माझ्या हातामध्ये आत्तासुद्धा तिचे दोन्ही बॉल होते. मी तिच्या दोन बॉलसोबत खेळत होतो. मित्रांनो, तिचे दोन बॉल इतके मऊ आणि इतके भारी होते की मला खूप खूप भारी वाटत होतं. खूप मजा येत होती. जी की फिलिंग येत होती त्या फिलिंगला आम्ही तुमच्यासमोर शब्दामध्ये त्याचं वर्णन करू शकत नाही. मित्रांनो, आपण ऐकत आहात रात्रीची नगरी हे सत्यकथेचं चॅनल. सदरील चॅनलवर आत्तापर्यंत अनेक सत्यकथा अपलोड झालेल्या आहेत व यानंतरसुद्धा अनेक कथांचे स्पेशल भाग अपलोड होणार आहेत. मी आपणास विनंती करतो, आपण आमच्या चॅनलवर आत्ताच आला असाल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन बाकीच्या कथांच्या लिंकवर जाऊन तुम्ही बाकीच्या कथा पण ऐकायला विसरू नका. तसेच मी आपणास एक विनंती करतो की आपण आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा, कारण कथेचे स्पेशल भाग आपणास इतरत्र कुठेही पाहायला किंवा ऐकायला मिळणार नाहीत. मग ती वरखाली होऊन तिनं वरखाली व्हायचा एकदम स्पीड वाढवला व ती जोरजोरक्यात वरखाली करू लागली. मीसुद्धा तिला माझी कंबर खालून हलवून तिला खालून जोरजोरक्यात झटके देऊ लागलो. तिच्या भोकाची मजा मी घेऊ लागलो. आता माझ्या लवड्याच्या आजूबाजूला संपूर्ण तिचा चीक पसरलेला होता, संपूर्ण चिकट झालेलं होतं. कार्यक्रम चालू असताना मी मध्येच म्हणालो, मामा आले तर काय होईल? तेव्हा ती म्हणाली, अरे कशाला विचार करतोस, ते आत्ताच येणार नाही, त्या 4 ते 5 तास लागतील. तर त्यांनी जाताना सांगून गेलेले आहेत आणि एवढ्या लवकर कसं काय येतील, तू माझ्या किरकिरी करू नकोस, जे आहे ते घे. असं म्हणून तिनं स्वतः पोझिशन बदलली. ती आता माझ्यासमोर घोडी बनून वाकून चिपूचिप हाकून थांबली होती. मग मी माझा सोटा पाठीमागून तिच्या भोकात घातला व मोठ्याने दणके तिच्या पाठीमागून द्यायला सुरुवात केली. काही वेळ दणके पाठीमागून दिल्यानंतर खोलीमध्ये पचाक पचाक असं माझं नेहमीचं आवडतं संगीत चालू झालं. आणि हा कामक्रेडीचा खेळ किती वेळ चालला त्याकडे आमच्या दोघांचं पण लक्ष नव्हतं, परंतु आम्हाला या सदरील कामक्रेडीच्या खेळामध्ये भरपूर मजा येत होती. काही वेळ अशा पोझिशनमध्ये झाल्यानंतर मी माझा सोटा काढला व तिच्या अंगावर घासू लागलो. तेव्हा ती म्हणाली, हे काय करतोयस? तेव्हा म्हणालो, क्रेज. तेव्हा ती म्हणाली, अरे सगळं चिकट माझ्या अंगाला लावतोयस आणि याला तू क्रेज म्हणतोयस का? तेव्हा मी म्हणालो, हो हेच तर क्रेज आहे ना. तेव्हा ती म्हणाली, हे क्रेज कसं काय असणार, अंगाला चिकट लावणं त्याला काही क्रेज म्हणतात का? तेव्हा मी म्हणालो, हो ग हेच क्रेज आहे, बघ ना तू आता काय क्रेज होते ते. तेव्हा ती म्हणाली, मला काहीच समजलं नाही, तुझं काय असतंय का नाही मला काही माहीत नाही. संपूर्ण तिच्या संपूर्ण शरीरावर चिकट द्रव लागला होता. तिचं संपूर्ण शरीर मी चिकट केलेलं होतं. तिच्या अंगावर जागोजागी वीर्याचे स्पॉट लागलेले मला दिसत होते. तिच्या अंगावर कसलाच कपडा नव्हता, परंतु ती संपूर्ण नागवी होती. परंतु तरीसुद्धा ती तिच्या अंगावर चिकट लागल्यामुळे थोडेसे तोंड तिचे वाकडे करत होती. मला वाटलं तिला कदाचित ते आवडलेलं नसेल. तेव्हा ती म्हणाली, क्रेज काय आहे मला काही समजलं नाही बाबा. मग मी म्हणालो, थांब कार्यक्रम तर होऊ दे. आणि मग त्यावेळेला मी स्वतः पोज बदलली. मी तिला पलंगावर उतानी पाडली. तिचं तोंडवर छताकुकड करून मी तिच्या दोन तांगड्या माझ्या गळ्यामध्ये घेतल्या. मी ओनवा तिच्यावर होऊन तिच्या भोकामध्ये माझा सोट्या घालून माझा सोटा जोरजोरक्यात आत बाहेर करू लागलो. आमचा कार्यक्रम आता एकदम शताब्दी एक्सप्रेसप्रमाणे मोठ्यानं चालत होता. आमची ट्रेन एकदम मोठ्या स्टेशनवरून निघून मोठ्या स्टेशनकडे जात आहे असं वाटत होतं, कारण आमच्या ट्रेनची स्पीड भरपूर होती.
मित्रांनो, मी अगोदरच आपणास सांगितलं आहे, माझ्या का कथेमध्ये कुठेही अतिशयोक्ती केलेली नाही व मी करणार सुद्धा नाही. जे माझ्यासोबत घडलेलं आहे किंवा मी जे काय अनुभव घेतलेला आहे तो अनुभव मी जसाच तसा आपणास सांगत आहे. मला कथेमध्ये कुठेही अतिशयोक्ती करायची इच्छा नाही. त्यानंतर बराच वेळ आमचा संभोग चालल्यानंतर आमचा संभोग संपला. शेवटी माझं पाणी गळालं होतं, तीसुद्धा संतुष्ट झाली होती. तिने त्याची दोन्ही तांगड्या माझ्या एकदम कमरेला घट्ट मिठी मार तांगड्याची मिठी मारली व मला म्हणाली, कार्यक्रम संपला, मी संतुष्ट झाले, तू पण संतुष्ट झालास. परंतु मला क्रेज काय आहे हे शेवटपर्यंत कळलं नाही. क्रेज कुठं होतं हे तर मला सांग ना. आम्ही म्हणलो, क्रेज तर आणखीन बाकी आहे. तेव्हा ती म्हणाली, आता काय राहिलं आहे, क्रेज कुठं बाकी आहे, काय क्रेज बाकी असणार. तेव्हा ती मी म्हणालो, किती प्रश्न विचारतेस एकदाच, तू जर मला एवढे प्रश्न विचारलीस तर मी तुला उत्तर कसं देणार. तेव्हा ती म्हणाली, ठीक आहे बाबा, एक एका प्रश्नाचं उत्तर दे, तुला जसं जमतं आहे तसं माझ्या प्रश्नाचे उत्तर दे व मला एकदम संतुष्ट कर. आता क्रेज काय आहे हे मला ऐकायची खूप इच्छा झाली आहे. तेव्हा मी तिला म्हणालो, हो मला पण तुला सांगायचं आहे क्रेज काय आहे. तेव्हा ती म्हणाली, हो तर सांग ना मग. तेव्हा मी म्हणालो, चल उठ आता. मग मी तिच्या हाताला धरून बाहेर उडू लागलो. तेव्हा ती म्हणाली, वेडा बिडा आहेस की काय, अंगावर कपडे नाही बाहेर कुठे घेऊन जातोयस. आता अंगावर कपडे नसताना बाहेर घेऊन जाणं याला क्रेज म्हणतात का. तेव्हा मी तिला म्हणालो, अगं मी तुला बाहेर घेऊन जात नाही, कुठे घेऊन जातोय ते तरी पाहणं हीच तर खरी क्रेज आहे. तेव्हा म्हणाली, आता काय करू याला. आणि मग म्हणा म्हणाली, बरं बाबा ठीक आहे, तू जिकडे घेऊन जाशील तिकडे मी येते. तू अगदी मुख्य रस्त्याला मेन रोडला हायवेला जरी घेऊन गेलास ना अशा अवस्थेत तर मी तुझ्यासोबत यायला तयार आहे. आणि ती बाकी पुढचा मागचा विचार काहीच न करता सरळ सरळ माझ्यासोबत बाहेर यायला निघाली. मित्रांनो, मी तिला बाहेर कुठे घेऊन गेलो नाही, मी तिला सरळ बाथरूममध्ये घेऊन गेलो. बाथरूममध्ये घेऊन गेल्यानंतर आम्ही दोघांनी पण बाथरूममध्ये प्रवेश केला. तेव्हा ती मला म्हणाली, इथं काय. तेव्हा म्हणालो, अगं थांब तरी, किती प्रश्न विचारतेस, तुला थोडा दम आहे की नाही. आणि मग मी माझ्या हाताने तिच्या अंगावर पाणी उडू लागलो आणि तिला म्हणालो, हीच क्रेज आहे, मला तुला बाथरूममध्ये स्वतःच्या हातानं आंघोळ घालायची होती, हे क्रेज खरं आहे. तेव्हा ती म्हणाली, वाव खरंच खरंच क्रेज आहे नाही. मग आम्ही दोघांनी त्या बाथरूममध्ये एकत्रितपणे संपूर्ण आमच्या अंगावर कपडे अगोदरच नव्हते, आम्ही संपूर्ण नागवे होतो. त्या बाथरूममध्ये आम्ही दोघांनी एकत्रितपणे शॉवर घेतलं, आम्ही आंघोळ केली. मित्रांनो, या अगोदर मी असं कोणत्या स्त्रीसोबत किंवा महिलेसोबत किंवा मुलीसोबत मी असं उघडं नागवं बाथरूममध्ये एकत्रित आंघोळ केलेलं नव्हतं. परंतु सुनीतामुळं हे भाग्य मला मिळालेलं होतं. तीसुद्धा मला म्हणाली, खरोखरच हे क्रेज खूप वेगळं आहे, अशी कल्पनासुद्धा मी केली नव्हती, इथं मात्र खूप भारी वाटते. मग आम्ही दोघं एकमेकांना आंघोळ घालू लागलो. आंघोळ घालत असतानाच मी माझ्या हाताने तिच्या स्तनावर साबण चोळायला सुरुवात केली. मी तिच्या स्तनावर साबण चोळत असतानाच तिने सुद्धा एक साबण घेतला व माझ्या सोट्यावरती साबण लावून त्याच्यावर फेस करू लागली. माझा सोटा ती पुढे मागे करू लागली. साबणाचा फेस माझ्या सोट्याच्या टोकावरून खाली घसरू लागला. असा खेळ काही वेळ चालल्यानंतर माझा सोटा परत एकदम टाईट झाला. माझा मोठा झालेला सोटा पाहून तिने तिच्या तांगड्या फाकवल्या व बाथरूममध्ये त्या फेसासह माझा सोटा तिने स्वतःच्या भोकामध्ये घालून घेतला. सोटात प्रवेश करताच मी लगेच दे दनादन लगेच चालू केलो. आमचा खेळ बाथरूममध्ये आता रंगला होता. तिलासुद्धा कधी वाटलं नसेल बाथरूममध्ये असा खेळ आम्ही कधी करेल. आणि मलासुद्धा कधी स्वप्नसुद्धा मी कल्पना केलेली नव्हती बाथरूममध्ये सुद्धा एवढा भारी कार्यक्रम करता येतो. पुन्हा एक संपूर्ण राऊंड आमचा बाथरूममध्ये झाला. त्यानंतर आम्ही आंघोळ संपवून बाहेर आलो. जेव्हा आमची आंघोळ झाली तेव्हा आमच्या लक्षात आले की आमच्यासोबत काहीच कपडे नव्हते. तेव्हा त्यावेळेला आम्ही आंघोळ झाल्यानंतर तशाच अवस्थेमध्ये बाहेर आलो. रूममध्ये येऊन आम्ही आमचे कपडे आता स्वतःच्या अंगावर चढवले. अंगावर कपडे चढवून पुन्हा आम्ही आत्या व मामा यायची वाट पाहू लागलो. तेव्हा मला सुनीता म्हणाली, ते आणखीन पण येणार नाहीत, आणखीन थोडा वेळ असेल, आपण दोघे जेवण करू. मग आम्ही दोघांनी जेवण केलं आणि त्यानंतर तास दीड तासानंतर माझी मोठी आत्या गुलाबो आणि तिचा नवरा म्हणजे माझे मामा घराकडे आले. आत्या घरी आल्या मला म्हणाली, मी गावाकडे फोन केला होता, त्यांनी सांगितलं आहे त्यांना घरी कल्पना दिलेली आहे, आणखीन तुला मी 3-4 दिवस ठेवून घेणार आहे, त्यानंतर मी तुला पाठवून देते. मित्रांनो, माझी तर एकदम मजाच होती. 3-4 दिवस आणखीन मला त्यांच्याकडे राहायला मिळत होतं. माझ्याकडे आता एक सुनीताची पुच्ची मला रात्रंदिवस ठोकायला मिळत होती. मी तिला काहीच नाही होय म्हणता हो ठीक आहे असं म्हणून मी गुपचूप बसलो. त्यानंतर मी आठवडाभर त्यांच्याकडे राहिलो. मी 1 दिवससुद्धा न चुकता दररोज सुनीताच्या पुच्चीसोबत मी खेळत होतो. तिच्या पुच्चीसोबत खेळत असतानाच 8 दिवस कसे उलटून गेले आमच्या दोघांना पण समजले नाहीत. मग शेवटी तो दिवस आला, त्या दिवशी आम्हाला गावाकडे यायचे होते. मामांनी आमच्या दोघांचं स्लीपरचं रिझर्वेशन केलेलं होतं. आम्ही सुनीताकडे स्वागत तर मनवली होती, परंतु आता ट्रेनमध्ये येत असताना आम्ही ट्रेनमध्ये काय धमाल केली या कथेचं वर्णन मी तुम्हाला पुढील भागामध्ये सांगतो. मित्रांनो, मी आपणास परत एकदा विनंती करतो, आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा, कारण कथेचे संपूर्ण स्पेशल भाग आता अपलोड व्हायला सुरुवात झाली आहे. आपण मला जे आतापर्यंत प्रेम दिला तसंच प्रेम कायम राहील अशी मी आपल्याकडून अपेक्षा करतो. धन्यवाद मित्रांनो.